ओम गणगणपतये नमः। मंडळींनो नमस्कार। जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, सध्याचा जो पंधरवडा आहे, हा जो 15 दिवसांचा कालावधी आहे, तो हिंदू संस्कृतीमध्ये शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेला कालावधी आहे। आणि या पितृपक्षामध्ये काही नियमही पाळावायचे असतात, तर आणि तरच आपल्याला आशीर्वाद मिळत असतात, तर आणि तर आपल्याला लाभ होत असतात। मित्रांनो, वर्षभरामध्ये आपण कोणतेही पदार्थ खात असाल, परंतु या पितृपक्षामध्ये काही पदार्थ खाण्याला पूर्णपणे वर्ज्य आहे, आणि ते वर्ज्य आपण केलंही पाहिजे। असे काही 7 ते 8 पदार्थ मी सांगणार आहे, ते पदार्थ आपण पितृपक्षामध्ये कधीच खाऊ नये, अन्यथा अतिशय विपरीत परिणाम त्याचे आपल्याला भोगावे लागतात। चला तर पाहूया असे कोणते 7 पदार्थ आहे आणि ते का खाऊ नयेत या पितृपक्षामध्ये। तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करेन की चॅनलवर जर प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा। आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, या पितृपक्षामध्ये मांसाहार हा अतिशय काटेकोर पद्धतीने आपण वर्ज्य केला पाहिजे। मांसाहार अजिबात केला नाही पाहिजे। तामसी आहार कोणताही असो, तो तामसी आहार आपण या पितृपक्षामध्ये टाळायचा आहे। मित्रांनो, दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे शिळे अन्न खाऊ नये। शिळे आपण वर्षभरामध्ये फ्रीजमध्ये ठेवून वगैरे पदार्थ खात असतो, परंतु या पितृपक्षामध्ये शिळं अन्न कधीही खाऊ नका। कारण मित्रांनो, या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज, आपले पितर आपल्याला भेटायला येत असतात। या पितृपक्षामध्ये पितर आपल्या घरी येत असतात, आणि अशा वेळेस पितर येतातच, पूर्वज येतातच, परंतु असे काही आत्मे येतात की ज्या आत्म्यांचं श्राद्ध घालायला कुणीही नसतं, असे आत्मेसुद्धा या पृथ्वीतलावर येत असतात। आणि म्हणून ते शिळे अन्न खात असतात, आणि तेच अन्न जर आपण खाल्लं तर कदाचित बाधा होऊ शकते, आपल्याला विविध अडचणींचा सामना करावा लागतो, आणि पितृदोषालाही आपल्याला बळी पडावं लागतं। तर मित्रांनो, आपल्याला टाळायचं शिळे अन्न खाण्यासाठीसुद्धा। त्याप्रकारे पुढे जर आपण पाहिलं तर चणा, हरभरा, या हरभऱ्यालासुद्धा आपण वर्ज्य करायचे, आणि हरभऱ्यापासून जे पदार्थ तयार होतात ते पदार्थसुद्धा टाळायचे आहेत। त्यानंतर काळे मीठसुद्धा आपल्याला या पितृपक्षामध्ये खायचं नाही आहे। आपण जेवणामध्ये काळं मीठ किंवा मीठ वापरत असतो, ते आपल्याला खाण्यावेळीसुद्धा वापरायचे नाही आहे। त्यानंतर मसूर डाळ असेल, हीसुद्धा पूर्णपणे वर्ज्य करायची आम्ही पितृपक्षामध्ये। मूग डाळ वगैरे खाऊ शकता, परंतु मसूर डाळवर मात्र नक्कीच वर्ज्य करायचे आहे। त्यानंतर वांगे असतील, हिंग असेल, हे सुद्धा या पितृपक्षामध्ये वर्ज्य करायचे। मित्रांनो, पान खाणं असेल किंवा अंडे, मांस यासारखे पदार्थावर सुद्धा आपण नक्कीच टाळलं पाहिजे, हे पदार्थ आपण खाऊ नयेत। मित्रांनो, या पितृपक्षामध्ये खरं तर पितरांच्या आवडीचं पसंतीचं जेवण अन्नदान म्हणून आपण करत असतो, परंतु जरी पितरांच्या पसंतीमध्ये तंबाखू, सिगरेट, दारू वगैरे वगैरे असतील, परंतु आपण पितृपक्षामध्ये तंबाखू, सिगरेट, दारू स्ट्रिक्टली आपण वर्ज्य करायचे आहेत। आणि त्याच पद्धतीनं आपण घरात बनवलेलंच अन्न खायचं आहे, बाहेर बनवलेलं अन्न कुणीही खाऊ नका पितृपक्षामध्ये, ते चांगलं नसतं। त्यानंतर मित्रांनो, जिरे, काकडी, दुधी भोपळा ही पदार्थसुद्धा कटाक्षानं टाळायचेत पितृपक्षामध्ये। कारण पितृपक्षामध्ये आपल्याला भेटायला आपले पूर्वज येत असतात, आपले पंजोबा, आजोबा, किंवा ज्यांचे वडील हयात नाहीत त्यांचे वडील, जे हयात नाही आहेत आपल्या कुटुंबामधील जे मृत पावलेले व्यक्ती आहेत, ते व्यक्ती आपल्याला या कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला भेटायला येत असतात। आणि अशा वेळेस आपण जे गैरकृत्य आहे ते केलं नाही पाहिजे, कारण गैरकृत्य जर केलं तर पितर नक्कीच नाराज होतील आणि आपल्याला आशीर्वाद न देता ते जातील। पितर खुश झाले पाहिजेत, पूर्वज खुश झाले पाहिजेत, या पद्धतीने आपण वागलं पाहिजे। चला तर मग हे मी जे सांगितले ते पदार्थ आपण टाळूया आणि या पितृपक्षामध्ये खऱ्या अर्थानं चांगली कामे करूयात। या व्हिडिओमध्ये इतकंच, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह। तोपर्यंत नमस्कार।